हॅलो सिद्धार्थ. यस सिद्धार्थ, मी महाराष्ट्र संरक्षण संघटनेमधून बोलतोय. कहां से? महाराष्ट्र संरक्षण संघटना. सॉरी, वो क्या होता है? ये ऑर्गनायझेशन आहे. अच्छा, बोलिए. हा, हे तुमचं स्टँड अप कॉमेडी जे आहे ते कुठे चालतं तुमचं? तुम्ही महाराष्ट्र मधून बोलताय का महाराष्ट्राच्या बाहेरून बोलताय? बॉम्बे से बोल रहा हूं. मुंबई मधून बोलताय ना? हा, तुम्हाला मराठी समजत नाही का? नाही. काय नाही समजत? किती वर्ष झाले महाराष्ट्र मध्ये राहता तुम्ही? मुझे हिंदी समझ नहीं आती है. हिंदी का राष्ट्रभाषा नहीं है भैया. राष्ट्रभाषा इंडिया का होता है. मुझे हिंदी भाषा नहीं है. हिंदी राष्ट्रभाषा इंडिया की पण नहीं है. मला ते जाऊ दे, ते जाऊ दे, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ते सोडा. तुम्ही हिंदी राष्ट्रभाषा नाहीच आहे हे तर मी सांगतो तुम्हाला. कॉन्स्टिट्यूशन वाचा तुम्ही. ठीक आहे, तुमची स्टँड अप कॉमेडी जे प्रोग्राम आहे ना, हा, त्याच्यामध्ये जी अग्रिमा नावाची मुलगी, तिने आता मागे एक कार्यक्रम केला होता, माहितीये? एक अग्रिमा. हा, मुंबईमध्ये तुमचा शो कुठे चालतो? मुंबई में अभी शो हुआ ही नहीं है सर, लॉकडाउन के पहले. हाँ, लॉकडाउन ऐसी अगोदर की गोष्ट है. तो आता आम्हाला व्हिडिओ तो आमच्या माध्यमापर्यंत आम्हाला पोहोचलेला आहे. तर मी काय म्हणतो, त्या मुलीला एवढं कळत नाही महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी बद्दल माणसांबद्दल अपशब्द वापरायला तिला कळत नाही का? मैं नहीं जानता हूं से, मैं बात कर सकता. तो जो व्हिडिओ आहे ना, ताबडतोब डिलीट करा युट्यूब मधून. व्हिडिओ भेजो, मैं बिल्कुल. हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का? हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे. करेक्ट, आप मुझे भेजो, मैं डिलीट करू. हा, आणि ताबडतोब तर तिचा व्हिडिओ आहे ना डिलीट मारून टाका, नाहीतर आम्हाला तिथे मुंबईमध्ये तुमचा कुठे जो कार्यक्रम असेल ना, तर तुमचं ऑफिस राहणार नाही जागेवरती, एवढा लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही मराठी माणसांबद्दल तुम्ही अपशब्द वापरता. महाराष्ट्र म्हणजे का तुम्हाला धर्मशाळा वाटली का? महाराष्ट्र म्हणजे का तुम्हाला धर्मशाळा वाटली का? कोणी येत आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल काही बोलतं ते? सर, मुझे नहीं पता, मुझे देखो, मैं देखता हूँ. आज जो सारा हिंदुस्तान जो जीवंत आहे ना, तो महाराष्ट्रामुळे मराठी माणसांमुळे जीवंत आहे, एवढा लक्षात ठेवा. हा, मग पानिपत माहिती आहे ना? पानिपत छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे ना तुम्हाला? 100% तुम्ही कुठले कार्यक्रम करा, आय डोंट प्रॉब्लेम. ओके, वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तुम्हाला तुम्ही कोणताही प्रॉब्लेम कार्यक्रम करा आम्हाला, पण आमच्या मराठी माणसांबद्दल छत्रपती शिवाजी महाराज बद्दल काही बोललात ना, तर आम्ही सहन करणार नाही. सर, 2 मिनट बात सुनो, मैं 100% आपके साथ हूँ. आप मुझे दे दे, मैं देख रहा हूँ और मैं उसको बोलता हूँ, जो भी है वो ठीक है. ठीक नहीं, डायरेक्ट डिलीट मारून टाका तो व्हिडिओ. हा, डायरेक्ट तो युट्यूब मधून डिलीट झाला पाहिजे, एवढा लक्षात ठेवा. तुमचा मुंबईमध्ये कार्यक्रम कुठे होतो? कुठे प्रोग्राम होतो? नाही, पता नहीं भैया, आप कौन से कार्यक्रम के बारे में बात कर रहे हो? ये जो तुम्हारा स्टैंड अप कॉमेडी का जो है ना कार्यक्रम, ये वो बहुत होता है बॉम्बे में, मुझे पता नहीं. आप मुझे थोड़ा इन्फॉर्मेशन भेजो, मैं देख के आपको हेल्प कर सकता हूँ. उसके पहले मैं, हाँ ठीक है, तो तुम्ही माझ्याशी चांगल्या पद्धतीने बोलताय म्हणून मी तुमच्याशी बोलतो. तो अमित टंडन माझा फोन उचलत नाहीये, तो माझा फोन रिसीव्ह करत नाही अमित टंडन. ठीक आहे सर, मैं इसलिए बोल रहा हूँ, आप मुझे भेजो, मैं देख रहा हूँ. तुम्ही कोणत्याही भाषेबद्दल तुम्ही कोणतेही आय घाला ना, आम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी? पण महाराष्ट्रपणे मराठी माणसांबद्दल, मराठी भाषेबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज बद्दल कोणीही जर काही जर वाकडं बोलाल, तर तुमचा कार्यक्रम का? तुम्ही माणूस पण तुम्ही जागेवर राहणार नाही, एवढा लक्षात ठेवा. ठीक आहे सर, आप मुझे भेजो, मैं देख के बता. हा, मी या ताबडतोब तुम्हाला या व्हिडिओ, तुमचा व्हॉट्सअप नंबर हा जो आहे ना, त्याच्यावरती मी ताबडतोब पाठवतो. ठीक आहे, ठीक. हा, आणि जे काय आहे ना ताबडतोब डिलीट करा, एवढं लक्षात ठेवा. आम्हाला शोधायला वेळ लागणार नाही.